भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ही मराठी शाळेत नव चांगली काय म्हणतात का नाही शाळेत शिकवलं जातं भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणजे माझा देश आहे ती भारत आहे आणि त्या भारतातली जी लोक आहेत ती माझी बांधव आहेत म्हणजे माझी भाऊ बहीण आहेत तर प्रत्येक वेळेस ज्या बी वेळेस मी व्हिडिओची सुरुवात करते त्यावेळेस भावांनो आणि बहिणींनो हीच म्हणून करत आली आतापर्यंत कुणी मला किती बी काय म्हणलं कुणी किती मला वाईट बोललं तरी पण मी सुरुवात माझी नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो हीच म्हणत आली त्याच्यावर मला भरपूर अशी भाऊ बहीण वाईट पण बोलतात भरपूर भाऊ बहीण चांगलं पण बोलतात म्हणजे दोन्ही प्रकारचे लोक आहेत महाराष्ट्रात वाईट बी आहेत चांगली बी आहेत दोन्ही प्रकारचे आहेत तर त्यात काय मला कुणाला काय म्हणायचं नाही आणि तुम्हाला माहिती आहे की मला प्रत्येक वेळेस काय काय लोक वाईट वाईट कमेंट टाकतात तर ते ती टाकते ती तर ती मला म्हणायचं नाही त्या वाईट कमेंटचं काय कारण की मी प्रत्येक वेळेस ज्या बी वेळेस मला कमेंटमधून ज्यावेळेस टेन्शन येईल त्यावेळेस मी लाईव्ह म्हणा परत तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये म्हणा मी बोलत असतीन व्हिडिओ मी बनवत असते आणि काय असेल ना माझं ती स्पष्ट स्पष्ट मी व्हिडिओच्या दौरान परत लाईव्हच्या दौरान मी, मी बोलत असते मी महाग बोलत नाही किंवा काय नाही आणि ज्यावेळेस आपल्याला जोपर्यंत आपली सहन करण्याची शक्ती आहे सहन करण्याची ताकद आहे तोपर्यंत मी करते पण तुम्हाला सांगते बोलायचा बी अधिकार आहे माणसाला जी व्हिडिओ बघणार आहे त्यांनी जी चुक जर काय झाली तर ती चुकीत जर बोललं तर ठीक आहे पण प्रत्येक गोष्टी जर लोकांनी जर वाईट बोलायचं म्हणलं तर ह्याला काय म्हणावं लागल ह्याला काय म्हणावं लागल तर ती जाऊन दे आता ही रोजची तर बोलणारी आहेतच ह्यांनी एक ग्रुप तयार केलेला आहे मला त्रास देण्यासाठी बरं का भाऊ बहिणींनो तर मला त्रास देण्यासाठी ह्या काही लोकांनी ग्रुप तयार केलाय तर त्यातलाच एक त्यातलाच एक बालाजी तांदळे बालाजी तांदळे म्हणून हाय ह्या दादाला खरं म्हणलं ना तर मला वाटतंय की पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते ह्याचा सत्कार केला पाहिजे कारण की भारत माझा देश आहे आणि त्या म्हणजे आजकाल कसं आहे माहिती का आपल्या देशात ज्या आपल्या देशातल्या स्त्रिया आहेत देशातल्या स्त्रिया त्यांचा मान सम्मान करणं ही भारत देशातल्या लोकांचंच काम आहे जर एखादी चुक हो स्त्री चुकत असल जर तिच्याकडून ओहर काय लोड होत असल किंवा त्या स्त्रीकडून भरपूर काय चुकीच्या गोष्टी घडत असल तर त्या स्त्रीवर बोट उचललेलं ठीक आहे पण त्या स्त्रियांना ज्या चुकीच्या वागत्या चुकीचं करत्यात त्या स्त्रियांना भरपूर असं समाजातून प्रोत्साहन मिळतंय की वा वा छान किती सुंदर नादच नाही करायचा वा वा तिची तारीफदारी केली जाते जी स्त्री वाईट वाईट वागती ना त्या स्त्रीची तारीफदारी केली जाती या आणि जी स्त्री परिस्थितीला झुंजत पुढं येते ती ना तिला वाईट बोललं जाते आपल्या समाजात आपली बांधव आपल्या देशातली बांधव जी स्त्रियांचा आदर करायला पाहिजेत ना आपल्या स्त्रियांचा म्हणजे आपल्या भारतातल्या स्त्रियांचा आपल्याच माणसांनी आदर केला पाहिजे तर आपलीच माणसं त्या स्त्रियाला स्त्रीला कशी बोलत्यात ह्याचं उदाहरण म्हणजे बालाजी तांदळे बालाजी तांदळे दादा तर तुमच्या कमेंटला माझं मनापासून काय म्हणतात का नाही ही आहे कोपरापासून अभिवादन आहे का आहे जागाल, का तुमची कमेंट अशी आहे की जगाला जगाला झुकावणारी म्हणजे एखाद्या जी संघर्षातून पुढे आलेल्या स्त्रियाला झुकावणारी कमेंट आणि जी उच्च काय म्हणतात वाईट वर्तुणुकी ज्या स्त्रिया करतात ना त्यांना वरमानाने जगावणारी तुमची कमेंट ह तर तुमच्या कमेंटला काय बोलावं माझ्यापाशी शब्द नाही तर सध्याच्याला तर मी बोलणार बी नाही काय तर ह्याच्यावर आता बरेच भाऊ बहीण म्हणतात तू मला म्हणतात तू अडाणी हाईस तू परत तुला कसं जगात वागायचं त्याचं नॉलेज नाही नॉलेज मला भरपूर आहे माझं शिक्षण नसताना नॉलेज आहे का माहितीये का की मी लोकांना आहे ना कधी माझ्या वाटा गेली तरच मी वाईट बोलते ज्या वेळेस माझ्या वाट जाईल ना माणूस कुठला जे मला जास्त त्रास देईल ना त्याच वेळेस माझं तोंड उघडत असतं मी बळच कुणाच्या आहे ना वाळल्या पाचोळ्यावर पाय देत नाही कधीच नाही आणि कधी दिला बी नाही आणि कधी देणार बी नाही बिगर चुकीत आहे ना मी कधीच कुणाला अशी काय बोलत नाही ती झालं माझ्या घरचं झालं किंवा बाहेरचं झालं जिथं मला तोंड उघडायचं ना तिथंच मी तोंड उघडते जिथं मला सहन होत नाही ना तिथंच मी तोंड उघाडते तर हे बालाजी तांदळे दादा आहेत दा दा ना दादा म्हणायची तर लायकी नाहीच बाबा तुझी पण तुला खरंच भारतातला जाहीर पुरस्कार दिला पाहिजे असं मला वाटतं तुझा सत्कार बी केला पाहिजे कारण की तुझी कमेंट आहे ना एवढी भारी आहे आणि तुझ्या घरी मला वाटतंय आई बी आहे का नाही माहित नाही बहीण बी आहे का नाही माहीत नाही पण तू महिलेत वागला का नाही वागला ही बी आपल्याला माहिती नाही कारण की जो माणूस आई पशी वागतो बहिणी पशी वागतो जो माणूस स्त्रियात वागतो ना तो माणूस तर असा बोलणार नाही जो माणूस स्त्रियात वागल तो असा माणूस बोलणारच नाही आणि बोलताना पुढच्या स्त्रीला आर कार करताना पण दहा दह विचार दहा वेळा विचार करणारा माणूस आहे ना तोच खरा माणूस म्हणायचं कारण की तो स्त्रियांचाच नाही तर प्रत्येक माणसाचा आदर करतो आणि स्त्रियांचा आदर तर केलाच पाहिजे मला तर एवढंच म्हणायचंय स्त्रियांचा आदर तर केलाच पाहिजे आणि राहिली गोष्ट नाचायची उड्या मारायची परत कसं व्हिडिओ बनवायची कसं नाही जेवताना खावताना जेवताना व्हिडिओ बनवलेलं हि मला गुन्हा वाटत नाही परत नाचताना व्हिडिओ बनवलं ती बी एक कला आहे डान्स करणं ती पण एक कला आहे तो माणूस मी म्हणते ज्याची त्याची आवड असती मनाची पसंती असती जी ती आपापल्या पद्धतीनं नाचून म्हणा गाऊन म्हणा व्हिडिओ बनवत असतो आणि त्यातलीच मला एक आवड आहे नाचण्याची परत उड्या मारण्याची जेवण्याची पण मला आता जेवणा जेवण्याची आवड तर सगळ्यांनाच आहे जर आजकाल जर नाही जेवण केलं तर माणूस उपाशी लय ती लय किती दिवस राहील दोन दिवस राहील एक दिवस उपाशी राहील आणि दुसऱ्या दिवशी जर माणूस येळभर उपाशी राहिला तर तिसऱ्या दिवशी त्याची चालण्याची कॅपेसिटी सुद्धा बंद होती तर जेवताना व्हिडिओ दाखवणं मला काही चुकी वाटत नाही कारण की मी वेगळ्या अर्थानं तर कुणावर काय वाईट परिणाम होत्याला असं तर कधी व्हिडिओ दाखवलं नाहीत मग मला काय म्हणायचंय आजपर्यंत असं कितीतरी कितीतरी चॅनल हायत कितीतरी रील्स बनवत्यात रील्स आता वर पण माझी आयडिया हाय पण इंस्टाग्रामला सुद्धा माझं नाचलेलं नवऱ्या बरोबर नाचलेलं आम्हाला नाचा येत नाही आम्ही काही शिक्षण घेतलेली माणसं नाही किंवा आम्ही क्लास लावलेली माणसं नाहीत आम्ही परफेक्ट जिथले तिथं डान्स करू असे नाही आमच्या जी मनाला आनंद वाटेल आमच्या मनाला जेवढा आनंद होईल असे आम्ही नाचणार ना, नाचतो म्हणजे त्यातून आम्ही आनंद घेत असतोय आणि का तो काय आमचा जी व्हिडिओ असतात ती फुल मेकअप करून किंवा काय आणि दुसऱ्या तर दृष्टिकोनातून कुणाला काय म्हणतात ना कुणाच्या भावनांना ठेस पोहोचवण्याचा तर दृष्टिकोन आमच्या व्हिडिओत नाही पण कधीच नाही तुम्ही पहिल्यापासून माझं व्हिडिओ बघत या जिथं जिथं लोकांनी मला जास्त त्रास दिलाय ना तिथं तिथं त्यांच्यासाठी फक्त मी व्हिडिओ बनवलेला आहे भावा न मी तुम्ही माझा व्हिडिओ बघताना जी माझी भाऊ बहीण बघतात ना त्यांना माहितीये आणि मला प्रत्येक जणांचं हीच सांगणं आहे की पुनमताई तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊन तुमचा वेळ वाया घालवू नका तरी पण तुमच्या पुनमताईला काय गुण पडाना ना मान पडाना काय करावं जिथं सहन होत नाही तिथं असं वाटतंय आवाज काढावा बाहेर करणार काय सहन करण्याची पण एक शक्ती असती एक ताकद असती आणि सहन करून तरी करून करून तरी कुठे करावं आता आईची तब्येत बिघाडली तुम्हाला तर माहीत आहे आईची तब्येत कशाने बिघाडली तर आमच्या तिघा बहीण भावामुळं बिघाडली आम्ही सोशल मीडियावर भीक मागितली सोशल मीडियावर मागितलेली भीक बघून तिला जे म्हणजे अशा जे लोक वाईट वाईट बोलतात वाईट वाईट कमेंट करते ती त्या कमेंटचा असं कुणावर आयवर झाला आता आम्ही तर काय म्हणायचं दिली सोडून लाज लाज सोडून दिली म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ काय आम्ही आमचं म्हणजे आमचं जे हाय ह्याच अवतारात आमचं व्हिडिओ असतात आमच्या व्हिडिओतून कुणाचं मन कुणाला दुखल कुणाला ठेस लागल ही व्हिडिओ आमचं नसतात आमच्या प्रत्येक फॅमिलीतून व्हिडिओ तुम्हाला तीच येणार फक्त ज्या वेळेस आता माज माझ स्वतःच वैयक्तिक सांगते ज्या वेळेस मला कोण वाईट जास्त बोलत असतील आणि दररोज मी त्या कमेंट बघती आणि त्यातून मला जर ती गोष्ट सहन नाही होत त्यावेळेसच मी व्हिडिओ बनवत असते त्याच्यावर किंवा लाईव्ह आल्यानंतर बोलत असते पण जी कमेंट करणार आहे माणूस त्यांनी जर उच्च शिक्षण घेतलंय तो जर चोवीस तास ड्युटी करतोय म्हणजे नोकरी करतोय तर तो वेळ काढून अशा वाईट कमेंट टाकतोय आश्चर्य वाटायची गोष्ट आहे कारण की जो माणूस काम करतोय कष्ट करतोय आणि चांगलं शिक्षण उंच उंच म्हणजे उच्च शिक्षण घेतलंय तो माणूस कस काय असं वाईट बोलू शकतोय ही विशेष वाटायची गोष्ट म्हणजे ही आहे आता आमच्या सारख्याच म्हणजे माझ्यासारख्याने बोललेलं ठीक आहे का माहिते का माझं शिक्षण नाही झालेलं मला जगात वागायची चार माणसात शिक्षण झालेल्या माणसात वागायची वावरायची मला अजून ही नाही काय म्हणतात चार माणसात वागण्याची वावरण्याची कल्पना नाही कारण की मी उच्च शिक्षण घेऊन चार माणसात वागली वावरलेली नाही मी घर घरगुती महिला आहे म्हणजे मी एक संसार चालवणारी महिला घरगुती महिला तर ह्यातून एक मला एक चांगलं माध्यम वाटलं सोशल मीडिया चार पैसे कमवायचं तर त्या सोशल मीडियावर मी माझं चॅनल ओपन करून कडून काही इन्कम मिळावती तर ती इन्कम मिळावती तर त्याच्यावर मला सपोर्ट करणारी बी भरपूर अशी भाऊ बहीण आहेत तर त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि जी लोक मी व्हिडिओ काढणं बंद करावं ह्या दृष्टिकोनातून मला जी त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे या लोकांचा ह्यांचं मा, मी मला काय म्हणायचंय मी यूटुब का जर ह्या वरून काम सोडलं तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत तर का वर यूट्यूब तुम्हाला पैसा देणार आहे का की तुम्ही एक माणूस तिथलं कमी केलंय चॅनल म्हणजे जी चालवतंय त्यातलं एक माणूस कमी केलंय तर तुम्हाला जर काही इनकम होता असेल तर तुम्ही अवश्य करा त्या माणसाला त्रास देऊन जर तुम्हाला इन्कम भेटत असेल तर तुम्ही अवश्य करा असं मला म्हणायचंय पण जर तुम्ही लोकांचं चांगलं झालेलं बघू शकत नाही ना तर एक विचार करा की जो माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघण्याची ताकद ठेवतो ना तो जीवनात कधीच कमी पडत नाही तो कुठं नाही कुठं देव त्याला देत असतो त्याची नीतीमातावर त्याचं सगळं अवलंबून असतं नीतीमाता चांगली ठेवली ना तर देव कशाच्या पण रूपात उभा राहतो कशाच्या पण रूपात उभा राहून देव देत असतो पण लोकांविषयी जर नीतीमाता वाईट ठेवली ना तर आपण किती बी मोठा माणूस असला ना तरी त्याच्यात त्याला यश मिळत नाही किती बी वाला असला कारण की सगळं सगळं नीतिमत्तावर अवलंबून आहे आता मला कुणी खुटी म्हणतं कुणी खरी म्हणतं अ कुणी म्हणतं अशीच आहे कुणी म्हणतं तशीच आहे कुणी म्हणते अशी आमकी आहे कुणी म्हणतं फलानी आहे अरे बाबा तुम्ही मला वाईट ठरवून मी वाईट आहे असं सिद्ध होत नाही सगळं त्या वरच्यावर अवलंबून वर आहे वाईट चांगलं ठरवायचं सगळं त्या वरच्यावर अवलंबून आहे त्यांनी मला वाईट ठरवली ना त्याच्या लिखित तर मी वाईट आहे तुम्ही वाईट ठरवून काय नाही होणार मी वाईट आहे का चांगली आहे ही फक्त मला माहिती आहे आणि माझ्या देवाला माहिती आहे ती मला कुणी काही सांगायची गरज नाही मी वाईट किती चांगली किती ती माझ देव बघणार आहे फक्त बालाजी तांदळे तुझ्यासाठी कि तुझी कमेंट केली ना भावा बर का ही एवढी भारी कमेंट आहे ना खरच स्त्रियांना तू किती मान देतो सम्मान देतो किती त्यांचा आदर करतो परत त्यांच्याबद्दल तुझ्या मनात काय विचार आहेत तू, ही तुझ्या कमेंट वरून जाहीर होते तर तुझ्या कमेंटला खरंच सलाम आणि अशाच कमेंट महिलांना करत राहा आणि तुझ्या जीवनातलं काय म्हणतात का नाही जी तुझ्या इच्छा आहेत ना त्या सार्थक करत राहा कारण की तुझ्यासारखी लोक आहेत ना आपल्या महाराष्ट्रात आहे म्हणून तर स्त्रियांच जगणं मुश्किल आहे ती स्त्री काहीच करू शकत नाही स्त्रीला सगळ्याच पद्धतीनं नावं ठेवली जातात तिनं जर जीवनात पाऊल उच्चारला पुढं जायचं तरी तिला नावं ठेवली जातात तिनं नाही पाऊल उचलला तरी तिला नावं ठेवली जातात तिनं बुरक्यात राहिलं तरी तिला नावं ठेवली जातात तिनं खुलेआम जीवन जगायचा प्रयत्न केला तरी तिला नावं ठेवलं जात स्त्रियांचं जगणं म्हणजे मुश्किल करणं म्हणजे अशा लोकांमुळं आहे अशा लोकांमुळं स्त्रियांना आहे ना आजादीचं जीवन जगता येत नाही आणि तिचं पण स्वप्न असतं स्त्रियांचं पण स्वप्न असतं की तिने बी जीवनात असं खुलेआम जगलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे सगळ्याचे हकद हकदार स्त्री हाय पण तिला तो हक्क दिला जात नाही आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रातून जी तिला जी असं शब्द वापरायचं स्त्रियांच्या बाबतीत भरपूर अशी लोक शब्द वापरतात पुरुषांना लग्न करायची संमती आहे दुसरं लग्न करायची पण स्त्रियांना नाही स्त्रीनं लग्न केलं तरी तिला नावं ठेवली जातात पण स्त्रियांचं जीवन मुश्किल करणारी लोक म्हणजे ही अशी लोक आहेत ह्या है बालाजी तांदळेसारखी लोक आहेत ना ह्यांच्यासारखी लोक स्त्रियांचं जीवन मुश्किल करतात ह्यांना आहे ना स्त्रियांना जगू द्या जगू द्यायचं नाही हे असे यांनी शपथ घेऊन जन्म घेतलेला असतो पण धन्य आहे ती तुझी माता की तुला जन्म दिलेली ती जी तुला जन्म दिलेली माता आहे ना ती धन्य आहे कारण की तुझ्यासारख्या असल्या लांडग्यांना जन्म देऊन तिने बी काहीतरी केलंय मला म्हणायचं का माहिती आहे का कि तू बायाला बोलताना तू विचार केला करत नाहीस की आपण कुठं काय बोलतोय काय नाही ह्याचा जा जरा विचार करत जा आणि मग पुढचा शब्द वापरत जा काय तुझा शब्द अरे तुला लाज कशी वाटली नाही र असं शब्द वापरायला हा बाया काय तुला रस्त्यावर पडल्यात का हा दुसऱ्याच्या घरच्या बाया काय रस्त्यावर पडल्यात आहे का तुला असं बोलायला तुझ्या बी घरात तुझ्या जर बहिणीला कुणी असं बोललं किंवा तुझ्या आईला असं बोललं तर तुला पटेल का आणि त्याला जी साथ देणार आहेत ना अशा लोकांना ही त्यांच्यापेक्षा महाभयंकर पापी लोक ज्या टोळ्या करून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात इतर युट्युबरांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात ना ही महाभयंकर लोक ही म्हणायची ही अशा लोकांना साथ देतात आणि जी चांगली लोक आहेत ना ह्यांना आहे ना वाईट बोलून त्यांची काय म्हणतात लेवल दाखवतात तर एवढंच बोलायचं होतं भाऊ बहिणींना मला बाकी काही चुकलं असेल तर तुमची मनापासून माफी मागती आणि तुम्हीच बघा ह्या कमेंटला नेमकं काय बोललं पाहिजे मी तर म्हणते ह्याचा आहे ना सगळ्या नेत्यांचे हस्ते ह्याला आहे ना मोठा पुरस्कार देऊन ह्याचा सत्कार केला पाहिजे कारण की ह्याचा शब्द एकदम अनमोल शब्द आहेत अशा अनमोल शब्दाला शब्दा जय भोलेनाथ